मोहम्मद लख साहब शिमला मिर्च लावण्यासाठी भोत पाडले होते अशा प्रकारे. पण मग काय झालं, भोतांमधील जे अंतर आहे ते 5 फूट पाहिजे होतं, तर ते 4 फूट झालं. त्याच्यामुळे आपल्याला भोत मोडावं लागतील आणि परत भोत पाडायचे. अशा प्रकारे वावर सहन करून परत भोत नवीन भोत पाडावं लागतील, कारण अंतर कमी झाल्यानंतर ना खूप प्रॉब्लेम येतो. आपल्याला पण माहीत नव्हतं, कारण आपण पण नवीनच आहे या क्षेत्रामध्ये. आणि जो ट्रॅक्टरवाला होता त्यानं नवीन यंत्र घेतलं, त्याला पण माहीत नव्हतं. त्यानं 4 फुटावरच पाडली सरी, त्यामुळे प्रॉब्लेम आला. आता परत सहन करू, त्यानंतर परत 5 फुटाचं अंतर घ्यावं लागेल. काय होतं, हे दोन्ही मंजिल जर अंतर कमी असेल तर मग औषध मारायला किंवा मग खूपच मग अडचण येते, कारण मिर्च जी शिमला मिरची आहे ती बांधावं लागते. ती बांधल्यामुळे औषध मारायला जो गण राहतो तो गण पण अटकतो सारखा, खूपच जास्त प्रॉब्लेम येतो. बाहेर निघाला पण फाटे वगैरे तुटतात. त्यामुळे जे दोन्हींमधील शरीरमधलं जे अंतर आहे ते 5 फुटच पाहिजे, जेणेकरून नंतर पण प्रॉब्लेम येणार नाही. आपला 500 जर आलो तो वावरात घेऊन, त्यानंतर ट्रॅक्टरला प्रॉब्लेम आला, आवाज येतो याच्या फॅनमधून. जो रेडिएटरचा फॅन आहे त्या फॅनची जो पंख्याची बेरिंग जी आहे ती बेरिंग गेली आहे. चालू केल्यानंतर आवाज आहे का, आवाज एक गर्क केला त्यानं आवाजच दचून ट्रॅक्टर उभं केलं. माझ्या लक्षात आलं हा ट्रॅक्टर समथिंग जवळपास 25 घंटे होत आला, त्याच्यानंतर असा प्रॉब्लेम आलाय. बाकी घेतल्यापासून कोणताच प्रॉब्लेम नाही, 2019 मॉडेल आहे, 3435 घंटे होत आलाय ट्रॅक्टर. महिंद्रा ट्रॅक्टर जेवढीच खासी आहे ते कुठं लीक पण नाही आहे. बाकी फार्म ट्रॅकचे जे ट्रॅक्टर आहे त्यांचं लिकेजचं प्रमाण जास्त आहे. कुठं कुठं तुम्हाला ऑइल किंवा काळा दिसणारच आहे, तसं महिंद्राचं कुठंच काही दिसत नाही, कारण मी स्वतः वापरले 2 महिंद्रा. माझ्याकडं फार्म ट्रॅक कमी 2 सध्या. त्यांचा 800 ते 1000 घंट्यामध्येच प्रॉब्लेम आला, तसं याला कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाही अजून. त्याच्यानंतर 1275 होता, तो विक जवळपास 35 घंटे चालवला होता, त्याला पण कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाही. फक्त सर्व्हिसिंगचा जो खर्च आहे तेवढंच फक्त, बाकी सर्व्हिसिंग तर कोणत्या ट्रॅक्टरची करावंच लागते. बाकी दुसरं कोणताच प्रॉब्लेम आला नाही महिंद्राला, महिंद्रा युवच होता तो पण. आता ट्रॅक्टरला पण घेतल्यापासून काहीच प्रॉब्लेम नाही, कुठलं काम पण केलं नाही, सगळं काही व्यवस्थितरित्या चालू आहे. तसं फार्म ट्रॅक आहे, फार्म ट्रॅक चालूच आहे. इथं लीक झालं, ऑइल सील पण गेले ते दोन्ही ब्रेकचे, एका फार्म ट्रॅकचे लाईनर पण गेले ते लाईनर पण टाकले 1500-2000 घंट्यामध्येच. काय प्रॉब्लेम होता समजलंच नाही. आणि 1350 घंट्यामध्येच दोन्ही पण ऑइल सील लीक होऊन गेले ते. ट्रॅक्टर कुठंच काही दिसणार नाही. तेथेच 39 घंटे झाला. तर मग आता हा ट्रॅक्टर लावून द्यावं लागेल, कारण चालवलेले तर प्रॉब्लेम येईल. आताच फॅन जी बेरिंग आहे गेल्यामुळे फॅन पण थोडा असं डग मारतो, प्रॉब्लेम येईल कसं. तर मग आता ट्रॅक्टर सोडून आणि फार्म ट्रॅक जोडून आणू. आवाज येत असेल किंवा नाही जेणे सांगताना मला खटखट खटखट आवाज येतोय, म्हणजे असं एखादी वस्तू घातली रस्त्यावर कसा आवाज येतो, कसा आवाज येतोय, त्यामुळे लक्षात आलं.
आमचा अडॅप्टर मिडियम थर्ड म्हणजे चालू आहे. इथे थर्ड लावलं, इथे मिडियम लावलंय. मिडियम थर्ड म्हणजे सेकंडपेक्षा कमी गती येते. तर मग आपण तुम्हाला फार्मर ट्रॅक पण दाखवतो कोणत्या गिअरमध्ये चालतो. सेकंड गिअर ट्रॅक्टर चालत नाही इथं. मीडियम टाकलं होतं हाय केला. सेकंड गिअरमध्ये चालत नव्हतं. फर्स्ट गिअरमध्ये गती जास्त कमी येते. शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच नवीन नवीन व्हिडिओ चॅनलवरती येत राहतील. चॅनलवरती चॅनलला भेट द्या अवश्य. चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अपलोड केले, बघा ते. आवाज येतो का? येतो का? हा बेरिंग गेली. थोडी थोडी लांबून दिली का, जास्त माती वाढलं जाईल. तो ट्रॅक्टर सेकंड गिअर म्हणून चालत नव्हता, तर मग आपण याला डायरेक्ट सेकंड लावू. बघा मोठ्या ट्रॅक्टरचा काय फायदा आहे. मी बघा डायरेक्ट सेकंड लावला. इकडे फर्स्ट आहे, सेकंड. एकदम इझी चालतोय. पाठीमागं पण बघू शकतो.
फायदा असतो मोठ्या ट्रॅक्टरचा. तो जो आहे तो डायरेक्ट लोडर येऊन जायचा 500 भरण्याचा.